अवघ्या चार महिन्यांचा मुलगा थेट कोट्याधीश झाल्याच्या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र होय हे खरंय कारण मुला या मुलाचं नाव आहे एकाग्र रोहन मूर्ती या नावावरूनच तुमच्या लक्षात आलंच असेल हा मुलगा म्हणजे इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा नातू आहे मूर्ती यांनी आपल्या चार महिन्याच्या नातवाला तब्बल दोनशे चाळीस कोटींचे शेअर्स गिफ्ट केले आहेत त्यामुळे आता मूर्ती यांचा हा नातू देशातील सर्वात तरुण कोट्याधीश होण्याची शक्यता आहे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती नुकतेच आजी आजोबा झाले आहेत त्यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि पत्नी अपर्णा कृष्णन यांनी नोव्हेंबर महिन्यात मुलाला जन्म दिला ज्याचं नाव एकाग्र असं ठेवण्यात आलंय त्यामुळे आता नारायण मूर्तींचा नातू एकाग्र हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या माहिती आणि तंत्रज्ञान सेवा कंपनीतील शून्य पॉईंट चार टक्के भाग भांडवलाचा मालक झालाय त्याच्याकडे कंपनीचे पंधरा लाख शेअर्स आहेत तर नातवाला हे शेअर्स गिफ्ट केल्यानंतर इन्फोसिस मधील मूर्तींचा हिस्सा हा शून्य पॉइंट चाळीस टक्क्यांवरून शून्य पॉईंट छत्तीस टक्के एक पॉइंट एक्कावन्न कोटी शेअर्स पेक्षा कमी झाला आहे तसेच नातवाला शेअर्स गिफ्ट करताना मूर्ती यांच्याकडून हा व्यवहार ऑफ मार्केट करण्यात आला तर नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिस ही कंपनी सुरू करण्याच्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर एकोणावीसशे साली मूर्ती यांनी या कंपनीची स्थापना केली आज ही कंपनी भारतातील प्रतिष्ठित कंपन्यांपैकी एक आहे मूर्ती यांच्या या प्रवासामध्ये त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचा मोलाचा वाटा राहिलाय कंपनीची सुरुवात करताना सुधा मूर्ती यांनीच नारायण मूर्ती यांना आर्थिक पाठबळ दिलं मात्र कंपनीला पंचवीस वर्षे यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर सुधा यांनी कंपनीच्या नेतृत्वातून निवृत्ती घेतली ते आता सामाजिक कार्यामध्ये जास्त सक्रिय असतात